कंपनी में जा रहे 58 लोग सवार बस को पुलिस ने पकड़ा। धीरे धीरे शहर में कंपनियों के कार्य को शुरुआत हो रही है। नियमों के अनुसार चलाने के आदेश जारी है, लेकिन नियमों को ताक पर रखकर कंपनियों में कर्मचारियों को लिए जा रहा है। वाड़ी से कर्मचारी लेकर लॉजिस्टिक माइक्रो पार्क कंपनी में कुल 57 कर्मचारी लेकर खचाखच भरी बस क्रमांक MH 31W 7932 अमीना कंपनी की बस को वाड़ी पुलिस 8वां माइल डिफेंस गेट के पास पकड़ा गया। बस सुबह 9 बजे पहली ट्रिप में 20 कर्मचारी को लेकर बस चली गई। दूसरी ट्रिप में कर्मचारी जबरन बस में सवार होकर चढ़े तो चालक को बस को आगे बढ़ाना ही पड़ा। हमेशा बस 3 ट्रिप कर नियमों के अनुसार ही ले जाते थे। सभी कर्मचारियों को ट्रेनिंग दिया गया, मास्क सैनिटाइजर ग्लव्स का इस्तेमाल कर रहे। बस पर सवार होते ड्यूटी के जल्दबाजी में बुधवार को दूसरी ट्रिप में कर्मचारियों ने इसका पालन नहीं किया। बस को पुलिस ने थाने पर लाकर चालक के साथ सभी 58 कर्मचारियों पर मामला दर्ज किया है। कोरोनाच्या धर्तीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अंतर्गत सद्यस्थितीत सोशल डिस्टन्सिंग अति महत्त्वाचं झालेलं आहे, तसेच मास्क वापरणे हे सुद्धा बंधनकारक झालेलं आहे। त्या धर्तीने वाडी पोस्टच्या हद्दीत आमचे अधिकारी कर्मचारी पेट्रोलिंग करत असतात। आज रोजी आम्हाला बातमी मिळाली की बसमध्ये लॉकडाऊनच्या धर्तीवर नियमापेक्षा जास्त प्रवासी भरून प्रवासी किंवा मायक्रो पार्क कंपनी गोंडखेरी तालुका कळमेश्वर येथे काम करणारे वर्कर त्या बसमध्ये नियमापेक्षा जास्त जण जात आहेत अशी बातमी मिळाल्यावरून आमच्या पोलिसांचे डीबीचे कर्मचारी यांना मी 8वां महिन्यात इथे पाठवलं आणि मिळालेल्या माहितीनुसार ती बस मिळून आली। त्या बसमध्ये 58 प्रवासी किंवा कर्मचारी त्या कंपनीचे बसलेले होते। सदर जे कर्मचारी हे प्रत्येकी सीटवर 3-3 जणं, जे 3 सीटची जागा ते 3 जणं, 2 सीटची जागा ते 2 जणं, असे काही उभे काही ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये बसलेले अशा स्थितीत मिळून आले। त्यामुळे आजच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि शासनाने घालून दिलेले नियम आहेत सोशल डिस्टन्सिंगचे, त्या नियमाची पायमल्ली होत असताना दिसून आली, उल्लंघन झालेलं दिसून आलं। त्या अनुषंगाने गाडीतले प्रवासी आणि गाडी पोलिसांना आणून गाडीचालक संजय सुधाकर उमरे आणि गाडीचा मालक मोहम्मद रफीक तसेच प्रवासी 58 प्रवासी बसलेले गाडीत त्यांच्यावरती IPC कलम 188, 269, 270 या अन्वये कारवाई करण्यात आली। तसेच कंपनीचे व्यवस्थापक आहे त्यांच्याविरुद्धसुद्धा वरील अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमची सर्व ट्रान्सपोर्टर गोडाऊन मालक तसेच जनता सर्वांना विनंती वजा आवाहन आहे की कृपया सदर काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणं सर्वांसाठी अति आवश्यक आहे। यामध्ये सर्वांचं भलं आहे, सर्वांची सुरक्षितता आहे। एकाने केलेली चूक दुसऱ्याच्या मुळावर उठते असं म्हणतात, ती परिस्थिती आजची आहे। त्यामुळे प्रत्येकाने ही खबरदारी जबाबदारी बाळगावी आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं आणि शासनाला आणि पोलिसांना सहकार्य करावं अशी विनंती आहे। NBCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।